मित्रांनो बावीस जुलैच्या एम पी एस सी परीक्षाभिमुख महत्त्वाच्या व्हिडिओ पाहायला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा दिनविशेष पहा आज बावीस जुलै एकोणीसशे आठ रोजी देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ओके आणि आपण एम पी एस सीचा अभ्यास करत आहोत एम पी एस सीच्या पोस्ट आपण टार्गेट करत आहोत तर एम पी एस सी परीक्षाविषयी सगळ्यात महत्त्वाची माहिती पहा राज्यसेवेचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर मुलांनो लागात तयारीला सुधारित परीक्षा योजनेनुसार राज्यसेवेचा नवा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे आणि एम पी एस सीचे सहसचिव सुनील सर यांचं काय म्हणणं आहे पहा यापूर्वीच्या अभ्यासक्रमाचे फायदे तोटे लक्षात घेऊन अधिक गुणवत्ताधारक उमेदवार निवडले जातील तसेच एकाच अभ्यासाद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि एम पी एस सी यांची तयारी करता येईल अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली त्या आहे त्यामुळे राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनीही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सोयीचे ठरणार आहे आणि आता सगळ्यात पहिली मोठी चालू घडामोडी आजची द्रौपदी मुर्मू यांचा दणदनीत विजय पंचवीस जुलै रोजी होणार शपथविधी आदिवासी कन्या राष्ट्रपती मतांचा खोल पहा एकूण मते द्रौपदी मुर्मू यांना सहा लाख शहात्तर हजार आठशे तीन मिळालेली आहेत आणि यशवंत सिन्हा यांना तीन लाख ऐंशी हजार एकशे सत्याहत्तर मते मिळालेली आहेत ओके आता आपण द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती पाहूया व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या ओके द्रौपदी मुर्मू यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात आदिवासी कुटुंबात झाला वडील बिरंची नारायण टुडू हे गावचे प्रमुख होते आणि मुर्मू यांचे महाविद्यालयीन शिक्षण भुवनेश्वरमधील रामादेवी महिला महाविद्यालयात झाले आणि त्यांचे कारकिर्द शिक्षिका म्हणून सुरू झाली राजकारणात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रवेश केला रायरंगपूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवड आणि रायरंगपूरच्या आमदार म्हणून दोन हजारमध्ये त्या विजयी झाल्या दोन हजार चारमध्येही विजयी झाल्या पुढे पहा ओडिसात दोन हजार ते दोन हजार चार या काळात भाजप बी जे डी सरकारमध्ये मंत्रिपद त्यांना मिळालं त्यानंतर पुढे पहा सर्वोत्तम आमदारासाठीच्या नीलकंठ पुरस्काराने दोन हजार सातमध्ये सन्मानित त्यानंतर पुढे दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात भाजपच्या मयूरभंज जिल्हाध्यक्ष त्या झाल्या आणि झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून मे दोन हजार पंधरामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती हे खूपच महत्त्वाचं आहे बरं का आणि सहा वर्षे त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या त्यानंतर पुढे पहा कौटुंबिक आघात असं म्हणतात ना वाईट परिस्थिती आल्यानंतरच त्याच्या पुढे माणसाची चांगली परिस्थिती येते तशाच प्रकारे हे आहे पहा मुर्मू यांचे पती व दोन मुलांचे निधन झाले मोठ्या मुलाचा संशयित मृत्यू झाल्यानंतर त्या सहा महिने नैराश्येत होत्या आणि त्यातून त्या प्रयत्नपूर्वक बाहेर आल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूच्या तीन वर्षांनी लहान मुलाचे निधन झाले आणि त्यानंतर एका वर्षानंतर पतीनेही जग सोडले आणि नैराश्येतून बाहेर येण्यासाठी त्यांनी ध्यान करण्यास सुरुवात केली मुर्मू सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत ही माहिती खूप महत्त्वाची आहे बा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजीचा आणि पंचवीस जुलै रोजी त्यांचे वय चौसष्ट वर्ष एक महिना आणि आठ दिवस असेल आणि द्रौपदी मुर्मू या आत्तापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती ठरणार आहेत आणि यापूर्वी हा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता राष्ट्रपती झाले तेव्हा नीलम रेड्डी यांचे वय चौसष्ट वर्षे दोन महिने सहा दिवस होते आणि त्याचवेळी के आर नारायणन यांचे नाव सर्वात ज्येष्ठ राष्ट्रपती बनलेल्यांमध्ये नोंदले गेलेले आहे के आर नारायणन हे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी राष्ट्रपती झालेले होते ओके आणि आता द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल ही माहिती फक्त लक्षात ठेवा चौसष्ट वर्षे एक महिना आणि आठ दिवस त्यांची वय असेल ती राष्ट्रपती होत असताना ओके okay, त्यामुळे त्या सर्वात तरुण राष्ट्रपती ठरणार आहेत आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या राष्ट्रपती आता हे पहा द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्य भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असतील विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजीचा आहे आणि दोन हजार चौदापर्यंत सर्व पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला होता ओके okay? तुमच्या स्क्रीनवर महत्त्वाचा कंटेंट आहे पहा भारताचे पंधरा राष्ट्रपती व निवडणुकीत त्यांना मिळालेली मते एकोणीसशे पन्नास खालून पहा एकोणीसशे पन्नासपासून दोन हजार बावीसपर्यंत तर आता यामध्ये सर्व राष्ट्रपतींची नावे आहेत आणि यामध्ये पहा बिनविरोध कोणते राष्ट्रपती निवडून आलेले आहेत तर पहिले राजेंद्र प्रसाद एकोणीसशे पन्नास साली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली नीलम संजीव रेड्डी यांचीसुद्धा राष्ट्रपतीपदी बिनविरोध म्हणून निवड झालेली आहे आणि त्यानंतर आत्ता द्रौपदी मुर्मू यांना एकूण मते पहा सात पॉईंट शहात्तर लाखामध्ये ही मते आहेत आणि प्रत्येकाची मतेसुद्धा दिलेली आहेत पण तुम्हाला इम्पॉर्टंट या राष्ट्रपतींचा क्रम आहे आणि बिनविरोध कोणाची निवडणूक झाली ते आहे आता यामध्ये पहा असाही योगायोग आलेला आहे या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आणि हा मान सर्वप्रथम महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील यांना मिळाला होता पाटील या बाराव्या राष्ट्रपती होत्या पाटील आणि मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड जाहीर होण्याचा दिवसही योगायोगाने एकच आहे एकवीस जुलै दोन हजार सातमध्ये यू पी एच्या उमेदवार पाटील यांच्या राष्ट्रपती विजयाची घोषणा याच दिवशी झाली होती आणि त्यांनी त्या वर्षी पंचवीस जुलै रोजी शपथ घेतली होती मुर्मू यांचाही शपथविधी पंचवीस जुलै रोजीच होणार आहे असाही एक योगायोग आलेला आहे ओके आणि मुर्मू या स्वत शेड्यूल ट्राईबशी रिलेटेड असल्यामुळे राष्ट्रपती निवडणूक आणि त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेड्यूल ट्राईबच्या सुद्धा लोकांनी आनंद व्यक्त केला तुम्हाला इथे दिसत आहे पहा पारंपरिक वस्त्र घालून त्यांनी तिथे त्यांचा जो काही ट्रेडिशनल डान्स आहे तो केलेला आहे ओके पुढे एक महत्त्वाचा अहवाल किंवा एक महत्त्वाची आकडेवारी आलेली आहे पहा राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची आकडेवारी आहे त्यामध्ये महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार राजस्थानमध्ये होतात आणि महाराष्ट्र इथे पहा महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे महिलांवर लैंगिक अत्याचार होण्यामागे आणि त्यानंतर इथे आता पहा हा जो बॉक्स आहे मुंबई नागपूर पुण्याचाही समावेश देशातील एकोणीस महानगरात महिलांविरुद्ध घडलेल्या अन्याय अत्याचारासंदर्भात दाखल गुन्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात मुंबई नागपूर पुणे शहरांचाही समावेश आहे देशात महिलांसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई शहर पहिल्या पाचमध्ये आहे मुंबईत साडेचार हजारांवर गुन्ह्यांची तर नागपूरमध्ये नऊशे वीस गुन्ह्यांची नोंद झालेली आहे कारणे काय उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यात महिला शिक्षणाचे प्रमाण कमी आहे तसेच महिलांना राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य नाही दोन्ही राज्यात महिलांना दुय्यम स्थान देण्यात येते त्यामुळेच चूल आणि मूल ही परंपरा अद्यापही या राज्यांमध्ये कायम आहे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहे कोणत्या राज्यात किती गुन्हे आता येथे पहा सगळ्यात जास्त महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे गुन्हे पाच हजार तीनशे दहा राजस्थानमध्ये आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला यू पी उत्तर प्रदेश आहे नंतर एम पी मध्य प्रदेश आहे आणि चौथ्या क्रमांकाला महाराष्ट्र आहे दोन हजार एकसष्ट गुन्हे आणि पाचव्या क्रमांकाला आसाम आहे एक हजार सहाशे सत्तावन्न गुन्हे आहेत ओके okay, आता ओळूया आपण पुढील महत्त्वाच्या चालू घडामोडीकडे हे पहा एक महत्त्वाचा कंटेंट आणि इन्फॉर्मेशन इथे आहे न्यायदेवतेवर खटल्यांचा भार आता हे पहा डिस्क्रिप्टिव आन्सर लिहिताना ज्युडिशरीबद्दल न्यायव्यवस्थेबद्दल क्वेश्चन आला प्रश्न आला तर तुम्हाला या न्यूजमधील जी काही आता इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहे ती उत्तरे लिहिताना तुम्हाला उपयुक्त पडणार आहे आता हे पहा ही जी काही माहिती आहे ती सरन्यायाधीशांनी जयपूरमध्ये दिलेली माहिती आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत न्यायालयावरील खटल्यांचा भार वाढत चालला असून याचा विपरीत परिणाम प्रत्यक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत देखील होताना दिसून येतोय एकीकडे न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त पदांची संख्या वाढत चालली असतानाच दुसरीकडे खटल्यांचा आलेखही वाढत चालला आहे खुद्द केंद्र सरकारने संसदेमध्ये याची माहिती दिली आहे मध्यंतरी सरन्यायाधीशांनी सध्या खटले दाखल असलेल्या पण तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती तर आता इथे पहा न्यायालय प्रलंबित खटले आणि कधीपर्यंतचे न्यायालय सर्वोच्च न्यायालय बहात्तर हजार बासष्ट खटले प्रलंबित आहेत एक सात दोन हजार बावीसपर्यंत त्यानंतर पुढे उच्च न्यायालयामध्ये पहा एकोणसाठ लाख पंचेचाळीस हजार सातशे नऊ खटले प्रलंबित आहेत आणि पंधरा सात दोन हजार बावीसपर्यंतची आकडेवारी आहे आणि कनिष्ठ न्यायालयामध्ये पहा चार कोटी एकोणीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे त्रेपन्न खटले प्रलंबित आहेत पंधरा सात दोन हजार बावीसपर्यंतची ही माहिती आहे देशातील परिस्थिती पहा चौदा पॉईंट चार न्यायाधीश दहा लाख लोकांमागील प्रमाण म्हणजे दहा लाख लोकांना मागे न्याय देण्यासाठी चौदा पॉईंट चार न्यायाधीश आहेत फक्त दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंतचा हा कालावधी यामध्ये सांगण्यात आलेला आहे सव्वीस टक्के खटले दाखल असलेल्या कैद्यांच्या संख्येतील वाढ झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या तुम्हाला ही खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आता पुढे एका स्कीमबद्दल आपण माहिती पाहूया हे पहा पूर्ण डिटेल आपल्याला ही स्कीम पाहायची आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना आता हे पहा महाराष्ट्रात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली आहे तर आता या योजनेच्या प्रमुख बाबी पहा हा विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो तर कर्जदार बिगर कर्जदार भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकऱ्यांना मिळेल तर कर्जदार शेतकऱ्यामध्ये पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावायचा नसेल तर त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकाच्या सात आधी संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल आता बिगर कर्जदार शेतकऱ्यांमध्ये पहा ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्तावपत्र पूर्णतः भरून सात बाराचा उतारा आधार कार्ड बँक पासबुक व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत अथवा सी एस सी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी आता विमा हप्ता व सबसिडी पहा क्वेश्चन परीक्षेला येतो बर का विद्यार्थी मित्रांनो किफायतशीर विमा हप्ता आहे शेतकऱ्यांनी भरावायचा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के नगदी व व्यापारी पिकांसाठी हाच हप्ता पाच टक्क्यांचा आहे ओके आता यामध्ये पहा विमा संरक्षित कोणकोणत्या बाबी येतात ज्याला इन्शुरन्सचं प्रोटेक्शन मिळतं तर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजेच गारपीट भूस्खलन विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग व काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणजेच गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर चौदा दिवसांपर्यंत झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना नुकसानीच्या बहात्तर तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक किंवा बँक किंवा संबंधित बँक किंवा कृषी विभाग यांना द्यावी सदरची जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांनाच लागू होईल विद्यार्थी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना कधीही याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो त्यामुळे याचे डिटेल्स तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवा ओके आता ओळूया आपण पुढील महत्वाच्या चालू घडामोडीकडे हे पहा आशियाई शरीरसौष्ठवात भारतच भाऊबली आशियाई स्त्री चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स यतिंदर सिंग झालेले आहेत पहा चौपन्नाव्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेवर भारतानेच वर्चस्व गाजवले भारताच्या यतींदर सिंगने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात चार वर्षांनी कमबॅक करताना आपल्याच देशातील त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा थँक्यू